बसलो आपण गाई मास्टर किती लांब गेले काही लक्षात आहे का तुमच्या? अरे हो का नाही? चला सगळ्यांना धावत पळत 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 आणि पण तू आशीर्वाद चालले गेला पुन्हा पुन्हा काय पाहता नाही अरण्यात घेऊन गेले खूप खेळवलं आणि शेवटी जवळपास 12 वाजत आले का नाही या? अरे आज सकाळपासून काहीच खाल्लं नाही 12 वाजून गेले पोटी ठेवून या भूक अरे काय खेळाया ते सुख पुण्यात खूप भूक दाटून आली तिथे खेळायला लावतो अरे काढा शिदोऱ्या काढा शिदोऱ्या काढल्या एकत्र केल्या आहे कुठ्या काला केला सगळ्यांच्या घरातलं आणलेलं एकत्र केलं त्याला काला असं म्हणतात भगवंत त्याला सवय सगळ्यांना झाकून द्यायचं कोणाला उघड पाडायचं नाही कोणी काही आणलेलं असलं नाही त्याच्यावर आपल्या दह्याचा माठ रिसवायचा आणि दह्याखाली सगळं झाकून टाकायचं त्याला एकत्र करायचं आता हे माझं आहे त्याला हेच आणलं त्याने तेच आणलं असं का आहे आता हा सगळा काला झालेला आहे एकत्र काला केला माझ्या अहो आपलं जीवन म्हणजे काल आहे 6 विषय आमच्या शरीरामध्ये त्या विषयांचा काल आहे 5 शब्द स्पर्श रूप रसगंध याचा काल आहे एकत्र केला रोजची सवय आहे मित्रांना भगवान गोपाकृष्ण खाताना पिताना जेवताना बसताना उठताना समोर लागतो म्हणून बहुती पंक्ती मंडलाकार केल्या भगवंताला मध्ये बसवलंय आणि आजूबाजूला सगळे मित्र परिवार अर्धचंद्राकृती बसलेले आहेत कन्हैयाने एकेकाला बोलवायचं काल्याचा एक घास त्याच्या पात्रामध्ये टाकायचा पात्र म्हणजे काय करगळीचं केळीचं पान असायचं त्याच्यावर टाकायचं कमळाचे पानं जाता जाता मित्रांनी कन्हैयाला भरवायचा आणि कन्हैयाने त्या काल्याचा एक घास त्याच्या तोंडात भरवायचा सुंदर कार्यक्रम चालू आहे योगायोगाने त्याच मार्गाने देवर्षी नारद महाराज चाललेले होते खाली लक्ष गेलं आणि भगवंताचं रूप पाहिलं गोविंदा रे तुझे ध्यान लागो माझे मनाला गोविंदा रे तुझे ध्यान लागो माझे मनाला गोविंदा रे तुझे ध्यान लागो माझे गोविंदा रे तुझे काय भाग्यवान गोप आहे गो यांना माहिती नाही की हा परमात्मा आहे हे आपला मित्र म्हणतात याने मित्र परमानंदम पण पूर्ण ब्रह्म सनातन मुळामध्ये पूर्ण सनातन ब्रह्म असणारा भगवान गोपाकृष्ण हा परमात्मा आहे याचं ध्यान नाहीये याचं ज्ञानही नाही पण त्याच्याबरोबर राहतात खेळतात आणि काय भाग्यवान आहे परमात्मा त्यांना भरवतो कोणत्या जन्मातलं पुण्य असलं पाहिजे एवढा कमीनं प्रसाद आपल्याला मिळावा पण काय करावं पण फिलेक्शन मीटिंग होती
आता हे दिवस फार महत्वाचे आहेत पा. आता हे दिवस आहेत ना फारच महत्वाचे. आपल्याला जायला वेळ झाला तर सगळे विचार की आपण म्हणतो भगवत भक्त खोटं बोलता येत नाही. असं करून सर्वांनाच घेऊन येऊ. प्रसाद घेणार नाही पण जो भाव नारदाचा होता तो बाकीच्या देवांचा होता का? नाही, देव ते देव होते. नारदजीने त्या देवांना सांगितलं हे बघा मला थोडा उशीर झाला पण एक सुंदर योगायोग आलेला आहे. भगवंताच्या हातचा प्रसाद खायचा का? म्हणजे भगवंताच्या पुन्हा चला माझ्याबरोबर काय झालं नाही पुढे झालं. चला आता घरी घेऊन आला सगळ्या आकाश मार्गाने आणि खाली दाखवलं शेकडो बालकं खेळतात आणि कृष्ण त्यांच्या तोंडामध्ये हात घालतो आणि मित्र त्यांच्या तोंडामध्ये खाऊ घालतात. त्याला ओळखलं का हा देव कोण आहे? नाही कोण आहे? अरे असा कसा, असा कसा देवाचा देव माही, असा कसा देवाचा जटला कसा देवाचा देव माही, कसा देवाचा देव माही कसा देवाचा देव माही देवाचा देव माही देव एका पायाने लंगडा प्रसादाची फार किंमत आहे. थोडा थोडा प्रसाद घ्या खरा. चला माणसाचं काय सहजासहजी प्रसाद मिळाला, पहिल्या पंक्तीला मिळाला, समोर बसायला मिळालं तर आपण प्रसाद घेऊ. दुसऱ्या पंक्तीला, तिसऱ्या पंक्तीला चाललो आम्ही. जा अरे नशिबातला नको तिथे लाईन लावता, दुप्पट तिप्पट पैसे भरता, तिथे कोणी काही मागता का? प्रसादाची किंमत पाहिजे. आले सगळे देव ए गडबड करू नका. एवढा मोठा काल्याचा डोंगर पडलाय गोवर्धन पर्वतासाठी, काही गडबड करू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर देव म्हणून गेले तर प्रसाद मिळणार नाही. प्रसाद घ्यायसाठी वावायला गेले आपल्याला भक्त व्हावं लागेल. भक्ताला प्रसाद असतो, देवाला नैवेद्य असतो. प्रसाद पाहिजे ना. चला अरे नाटकीपणाने तर होईना भक्त बना. सुरुवातीला नाटकी भक्त बनला ना हळूहळू खऱ्या भक्तीचा रंग लागतो. बळजबरीनं अभ्यास करायला लावलेला पुढे पुढे तो एकदा समज आल्यावर पी एच डी होतो की नाही त्या सुरुवातीपासून असतो. खिचडी खात 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 पी एच डी होतो. हळूहळू बनत 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 जाय. चला भक्त वा. सगळ्या देवांनी वेषांतर करायसाठी म्हणून घडत बाजूला गेले. भक्ताचं रूप धारण करून गोपीचंदन लावावं लागतं का? तुळशी जमा घालावी लागते, करावंच लागतं काही ना काही. थोडा वेळ कमी झोचलं, थोडा वेळ कमी सवलं नेसावं लागतं. नाटकीपणाने भक्त होण्यासाठी थोड्या वेळ तरी करावं लागतं की नाही? चला वेषांतर करा. हे वेषांतर करून येते यांची सगळी चर्चा भगवान गोपाळ कृष्ण ऐकत होते. ते म्हणजे यांच्या मनात नाही पण आमचा नारद बळजपुरीला त्यांना प्रसाद घ्यायला होता. आज यांना प्रसाद द्यायचा नाही. कोणी ठरवलं? कन्हैयाने ठरवलं यांना प्रसाद द्यायचा नाही. नारदाची इच्छा आहे
नारदाला म्हटलं जे सुख मला मिळालं ना, सर्वे सुखी संतू संतू सर्वे निरामय नारदाचंही बरोबर आहे, देवाचंही बरोबर आहे. देव वेषांतर करून येईपर्यंत भगवान गोपाळकृष्णाने सांगितलं, अरे मित्रांनो घरी जायची वेळ आली, कालाच खात बसले, अरे किती वेळ खात बसता, हे घेऊन टाका लवकर लवकर, मी काही वस्त्र घेऊन येतो. सगळ्यांना काला वाटून टाकला, वेषांतर करून येईपर्यंत काल्याचा कण शिल्लक राहिला नाही, सगळ्या होता तो लोकांच्या हातामध्ये होता, भक्तांच्या हातामध्ये. कन्हैया नारद म्हणाले हे देवांना असू द्या, यांच्या प्रत्येकाच्या हातातला काला जो आहे तो कोणी दिलाय, त्याला हात कोणाचा लागलाय, देवादिले सकल देवान देवान कृपाळुवाजी केशवान महानंदा महानुभव सदाशिवाय सहजरूपा. त्या पद्मनाभ नारायणाचा हात लागलेला आहे म्हणून कोणाच्याही हातातला प्रसाद मिळाला ना, असं करा हे खाणं पिणं झाल्यावर हात धुवायला नदीवर जातील, यमुनेवर जातील, चला आपण नदीमध्ये यमुनेमध्ये मासे होऊ. काल्या केली मिसे देव जळी झाले मासे. मला वाटतं देवापासून माशांचं नाव सुद्धा देव मासे पडलं, बाकीच्या तर माहीत नाही मला आहे. तुमचा बराच अभ्यास कृष्ण एवढं मोठं कुंकुळ. देव मासे बनले यमुनेमध्ये वाट पाहतात, भगवान गोपाळकृष्णाच्या लक्षात आलं की हे मासे बनलेले आहेत आणि प्रसादाच्या अपेक्षेनाले अंतःकरणात प्रेम नाही आहे, यांना प्रसाद द्यायचा नाही. अरण्यात धावत धावत गेलेले भगवान गोपाळकृष्ण दुप्पट वेगाने परत आले, मित्रांना सांगितलं मित्रांनो पाहिजे तेवढं खाऊन घ्या, बरं एक शीत सांडू नका आणि एक सांगून ठेवतो यमुनेवर हात व्हायला जाऊ नका, चाटून चाटून खा. अरे कन्हैया तुझ्या घरचं लोणीन दही एवढं औषध असतं हाताचं निघतं उचल्याशिवाय, अरे नका जाऊ पावर ना, एखाद्या मगरीनं सुसरीनं खाल्लं ना आपल्याला म्हणायचं नाही जाणार बाबा, पण हाताचं काय करायचं, काय सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात का तुम्हाला. लहानपणाच्या हक्काच्या जागेवर पुसा, आता आठवा आपल्या लहानपणी आपण कुठलेही हात कुठे पुसत होतो, त्याचं शास्त्रीय कारण आहे. डोक्याला पुसलं ना शिरसी महादेव तिष्ठतो, मस्तकावर महादेव आहे. हाताला पुसलं ना बाहो इंद्रस तिष्ठतो, श्रोत्रियोर कर्णादित्ये तिष्ठेताम. प्रत्येक ठिकाणी एकेका देवया देवाची व्यवस्था आहे. प्रजनने पादय सगळ्या देवांची व्यवस्था जिथे तिथं लावलेली, इथं लावलं तर इंद्राला मिळेल, इथं लावलं तर महादेवाला मिळेल, इथं लावलं तर विष्णूला मिळेल, कोणाला देवाला प्रसादच द्यायचा. म्हणून भगवंताने सांगितलं ती जागा अशी आहे एकही देव राहत नाही, कोणती सांगू नका ओळखून घ्या, सगळ्या गोष्टी सांगत नसतात ओळखून घ्यायच्या. कन्हैयाच्या भीती मोठी, कोणी हात धुवायला गेलं नाही. 10 मिनिट 20 मिनिट अर्धा तास पाऊन तास 5 वाजायची वेळ आली, घरी जायची वेळ आली, अजून कोणी हात धुवायला आलं नाही. ब्रह्मादी देवांना राग आला, म्हणलं जाऊ दे तुझा तो नारायणांचा प्रसाद आम्ही निघालो, काय समजतो तुझा नारायण कोण येतो. हा कन्हैया असेल कन्हैया. आज आता माझ्यासारख्या ब्रह्मदेवाला प्रसादाशिवाय वाट बाहेर जावं लागलं, परत जावं लागलं, मासे झालं तरी आम्हाला प्रसाद दिला नाही, इथे आलो तरी प्रसाद दिला नाही, हा काय समजतो स्वतः. मी ब्रह्मदेव आहे ब्रह्मदेव, मला ब्रह्मदेवाला गर्व,
नारदाने ओळखलं पण आपल्या बापाला बोलायचं नसत. काही काही बाप एवढे खतरनाक असतात संतोष, काही काही बाप तुझी गोष्ट नाही सांगत इतके खतरनाक असतात की पोट्याची हिंमत नाही होत बापासमोर बोलायची. बापाचा धाक असावा पण बाप राक्षसासारखे वाटू नये, प्रेमाचा धाक असावा. ब्रह्मदेवाला सांगू कसं की ज्याची परीक्षा पाहता तो कोण आहे? तो तुमचा स्वामी आहे. जाऊ द्या जे होईल ते होईल. मोठ्या माणसाची सुद्धा एखाद्या वेळेला फजिती झाली पाहिजे म्हणजे नीट राहतात. आणि मग काय, ब्रह्मदेवाने फजिती करायचं ठरवलं. भगवान गोपाळकृष्ण बासरी कमरेची काढली, पर्वतावर चढत गेलेले आहेत. आतापर्यंत कसं होतं, यमुने कालिंदी गंगे कृष्णे, एकेका गाईला नाव घेऊन बोलवलं की गाई यायच्या. कन्हैयाचा कंठ बसला, बरं, कन्हैयाचा कंठ बसला. एक गाय यायला तयार नाही, काय झालं? दुसरा प्रयोग, कमरेची बासरी काढली, ओठावर ठेवली. त्या बासरीमध्ये असं काही नाद ब्रह्म आहे, बासरीचा स्वर कानावर पडल्याबरोबर गाई जिथे असली तिथून पाठीवर शेपटी टाकतात, धावत धावत कन्हैया भोवती जमा होतात, असा रोजचा अनुभव आहे. आणि म्हणून भगवंतांनी काही बासरी ठेवली ओढ्यावर. भुलविले ब्रह्मदेवाला प्रसाद मिळाला नसल्यामुळे सगळ्या गाईंना सगळ्या वासरांना ब्रह्मदेवाने आपल्या माया नगरीमध्ये नेऊन ठेवलं. महाराज या या बस आहे. माया नगरीमध्ये नेऊन ठेवलेलं पाहिल्याबरोबर भगवंत म्हणाले, ब्रह्मदेवा काय झालंय आजकाल, अनुदान मिळायला लागल्यापासून कोणीही कोणते धंदे करायला तुम्हाला न परवडणार आहे. आम्ही सांभाळा काही वाचणार, तुम्हाला माझा स्वभाव माहिती नाही की सकाळ जीवांचा घरी तो सांभाळ. भगवंताने काय केलं, जेवढ्या गाई आणि वासर ब्रह्मदेवाच्या मानगरीमध्ये तेवढे रूप स्वतः धारण केले. तोच गाई बनला, तोच वासर बनला. संतांनी वर्णन केलं, अनंत रूपे अनंत वे भगवंत. आणि मित्रांना म्हणत, ए पेंड्या
अरे यांचं काय झालं? यंत्र योगेश्वर कृष्ण हा योगेश्वर भगवान गोपाळकृष्णाने डोळे झाकून पाहिलं पण त्यांना डोळे झाकायची सुद्धा गरज नाही हो लक्षात आलं की ब्रह्मदेवाने माझ्या मित्रांना सुद्धा तिथे देऊ वा त्या बाद आहे मग तितक्या गोपबालकांच्या रूपात आहे गाई दोन बनला वासरा दोन बनला मित्र दोन बनला यन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म आणि बाग गाई वासरा दोन आणायचे हकलायचे आज सगळ्या गोकुळातल्या लोकांचं भाग्य की प्रत्येकाच्या अंगणामध्ये गाईच्या वासराच्या रूपाने भगवान गोपाळकृष्ण नांदता आणि म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले धन्य गोकुळीच्या सुखा मला एवढा एवढा काला दिला असता तर तुझ्या पुरत राहिला नसता का असा प्रश्न विचारून येऊन पाहिला पुढे यमुनेच्या काठावर येऊन पाहिलं पण इथे पाहता तर वेगळंच आहे दृश्य देखी लागे यमुने जाती देखी लागे यमुने जाती देखी लागे यमुने जाती देखी लागे हात खांद्यावर माझा गैरसमज झाला होता जेवढे गाई वासरे मी लिहून ठेवले तेवढे इथे गाई आहे वासरे आहेत गोप आहेत गोपी आहेत मग त्यांचं काय झालं माझ्या लग्नीमध्ये जाऊन पाहून आले ते तसे झोपले इथे येऊन पाहतात पुन्हा इथले तर तसेच आहे पुन्हा डोळे चोळून पाहायला लागले यावत वत्सप वत्स काल्पक वपुर यावत करांध्र्याधिकम यावत यष्टि विशाल वेणुहिलवत यावत विभूषांबरम महाराज ज्या ज्या गाईकडे पावडल्या ज्या वासराकडे पावडल्या गोपाकडे पाहिलं काय दिसू लागलं शंख चक्र गदा पद्म वनमाला विराज गोपाल कृष्ण हरण की अनन्य शरणागती ब्रह्मदेवाने स्वीकारली भगवंत म्हणतात मला शरण येऊ नका पण अहंकार करू नका अहंकाराचा वारा मला सगळं चालतं अहंकार चालत नाही
आणि मग आपलं खरं रूप दाखवलं. मी भरत वे जठरा पटगो शृंग वे वामे पाण मसृण कमल तत्फलांगुली. हा सुंदर रूप दाखवले भगवान ब्रह्मदेव कृतार्थ झाले. सगळ्यांनाच काल्याचं अलौकिक महत्व असतं, पण वारकरी संप्रदायामध्ये काल्याला फार वेगळं आपलं महत्व आहे. काही संप्रदायाचे वैशिष्ट्य असतात. फलश्रुती काय काल्याच्या प्रसादाची, का आला कुठे राम मंदिरात नाही, भागवत आला नाही, जन्माला का आला या प्रश्नाचं उत्तर ज्या प्रसादाने मिळत त्या प्रसादाचं नाव काला गोपाल कृष्ण. सेवांना जो दुर्लभ आहे त्याचं नाव काला. मासे बनले काय काय बनले असा तो काला. महाराज ब्रह्मदेवाने शरणागती स्वीकारली, खऱ्या गाई पाठवल्या, खरे वासरं पाठवले, खरे गोपबालक पाठवले. ते घरी गेले आणि त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं, काल आमच्या कन्हैयाने असा अजगर फाडला, यांना माहितीच नाही काय की आपण जवळपास एक वर्ष झोपेत आहोत. माणसाचं झोपेत आयुष्य किती जातं लक्षात नाही येतो. तुकाराम महाराजांनी हिशोब करून सांगितलं आम्हाला, शक गळीले ते आज राहते. गोकुळाच्या लोकांनी येऊन पाहिलं तर वाळून कोल झालेला होता. एक वर्ष म्हणजे पाचव्या वर्षातली लीला सहाव्या वर्षात सांगितल्या गेली. एक वर्ष श्रम गोप बालक माझ्या नगरीमध्ये होते. लिखाप्रमाणे दुसऱ्या दिवशी भगवान गोपाळकृष्ण आरण्यात. ग्रीष्म ऋतू लागला, ऊन पडायला लागलं. अशा काळामध्ये जरा लवकर गाई वासरं आरण्यात यायचे, खेळ खेळून द्यायचे, ऊन चटकायला लागलं, गडाच्या सावलीमध्ये बैठे खेळ खेळायचे अशी पद्धत. पण घरदार आरण्य होतं, गाई वासरं दिले, चारलेले शिदोऱ्या खाल्ल्या आणि भगवान गोपाळकृष्ण रोज नवीन नवीन खेळ खेळायला लावायचे. आज एका नवीन खेळाचं संशोधन केलं, ज्याला चेंडू फळीचा खेळ म्हणतात. 5000 वर्षापूर्वीचा खेळ आहे, नाव बदलले आणि त्याची किंमतच वाढून गेली. मुळात खेळाचं नाव काय, चेंडू फळीचा खेळ. ह्याच्यात खोटं काय, पण क्रिकेट म्हणलं की माणसाची मान काट होते. क्रिकेटनं आमचा पिंड्या इतका सुंदर खेळतो, कोणीही विकेट घ्यावी इतकी सुंदर क्रिकेट खेळतात. आज भगवंताची बॅटिंग होती, ह्या मारला कडा चेंडू गेला. कानात गेला पेंड्यावर डावाला जाता पेंड्या तो चेंडू आणायला म्हणून गेला आणि पाहतो अनेक मगरी, अनेक सुसरी, अनेक मासे, अनेक कासव तडफड 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 करतात एवढे त्या पाण्यात. लक्षात आलं काय, लक्षात आलं कालियाला मत आलेला आहे. तो चेंडू गेला तिकडे जायचा, तिकडे धावत धावत आला, कन्हैया कन्हैया, मोठं संकट आलं.
यमुना विषारी बनली, कोणी अतिरेकी आली होते का? नाही. तेव्हा या यमुनेमध्ये कुंड आहे, त्या कुंडामध्ये कालिया नावाचा नाग राहतो. 5-7-10 वर्ष झाले की त्याला मध आला की तो आपला विषारी मध पाण्यामध्ये सोडतो आणि मग हे पाणी विषारी झालं की ज्या ज्या प्रांतात वाहतो पशु पक्षी मानव दानव तडाकड मरतात. आपले काही वर्ष खालील पाणी प्यायला गेले कधी या कसं म्हणजे काळजी करू नको. मला दाखव कुठे येतो. अरे मला तू याच्या आधी सांगितलं असता, आधीच बंदोबस्त केला असता. त्याला या तू काली या साधा नाहीये, 1000 मस्तक आहे. असू दे, त्याने मी दाखवणार नाही तुला. बलराम दादा बरोबर होते, खांद्यावर हात ठेवला. ए पेग्या, आपल्या कन्हैया माहिती आहे का तुला कोण आहे? माहिती आहे ना? दाखव कोण बोललं आणि त्याला दाखवलं. पेंड्यालाच माहिती आहे तो तो कालियाचा कुंड कुठे आहे. इकडे हे कदंबाचं गाण, ही भांडी, त्याच्याखाली कदंब कालियाचा कुंड आहे. भगवंतानी पीठांवर गुडघ्याचं वर केला, भरगरीचं उपर नांगामध्ये गुंडाळलं, बासरी आपल्याला खोडलेली आहे, ठाण उडी मारली. गोपाल भगवंताला सगळ्यांचं मर्म माहिती आहे. कोणाला संपवायचा असला तर कुठे मारावं, शेपटाच्या कापच्या सापाच्या शेपटीला मारा, पाठीवर मारा, काही फरक पडत नाही. मानेच्या मंचावर फटका बसला की झटकाच लागला पाहिजे, खटकाच बसलं पाहिजे का. भगवंताला माहिती आहे कुणी मारली आणि त्या मानेवर नाचायला सुरुवात केली. कालिया परिवर हजारो फड्याच्या मस्तक असलेल्या कालियाच्या मस्तकावर पुणे मानेन आपल्या पायाच्या टाचेनं नाचता 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 सगळे मणके ढिल्ले करून टाकले. त्रस्त झाला. पण दुष्ट माणसं, नीच माणसं, कृतज्ञ माणसं, पापी माणसं आणि अहंकारी माणसं मरेपर्यंत शरण येत नाही. या तोंडात काय मारतो, इकडे हात लावून पाहाय. मग म्हणायचे इथे काय मारतो, आमच्या गल्लीत नाही येऊन पाहाय. हे सगळे असे तसे शेवटचा प्रयोग करावा म्हणून कालियानी कन्हैयाच्या अंगावरची विळखा घातला, खालीवर करतो. एकदा कन्हैयाला खाली पाडला की माझ्या मस्तकाचा प्रहार त्याच्यावर करी. भगवंत त्याला जमत नाही. पण इतक्या वेळामध्ये गोकुळामध्ये निरोप केला. आपल्या मित्रांनी घरोघरी जाऊन सांगितलं कन्हैया कालिया त्या कुंडामध्ये उतरलाय, बराच वेळ झाला अजून आला नाही. सगळं गाव कन्हैयावर प्रेम करणार जमा झालं. यशोदा मैयाचं पाण्यामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करते. नंदबाबाची तीच अवस्था आहे. गावातल्या लोकांनी थांबवलं, मैया काळजी करू नका, आपला कन्हैया त्याचं काही होणार नाही, सगळ्यांना सांभाळणार आहे. इतक्यामध्ये त्यांचा आक्रोश भगवंताच्या कानावर गेला. भगवंतांनी अतुलनीय यबल सामर्थ्य पौरुषाने आपलं वजन वाढवलं. इतकं वजन वाढवलं महाराज. कालियाच्या माना खाली पडल्या. आपला नवरा आता काही करू शकत नाही एवढं लक्षात आल्यावर बायका पुढाकार घेतात. आपल्याकडचं महिला मंडळ फार शून्य असत. नवरा आपल्या दुर्गुणाने वाया गेला, मग आपण आपली ताकद लावायची. आणि त्या नागपटल्या भगवंताला शरण आल्या. पती प्राणम प्रयच्छमे, भगवंता आमच्या मस्तकावर वैधव्याची पुरात नको मारू नये, आम्ही तुला शरण आलो. तुम्ही शरण येऊन काय फायदा, अपराध त्यांनी केला आणि तुम्ही पाया पडायला लागले, व्यवहारात चालतं का असं. नवरा आजारी पडला तर तुम्ही डॉक्टरला म्हणता का, डॉक्टर माझा नवरा येऊ शकत नाही, माझी नाडी पहा आणि त्याला औषध द्या.
चालत का? अरे गला ताप आला त्यांनी डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. अपराध त्यांनी केला त्यांनी शरण यायला पाहिजे. कालिया नावाच्या नागांनी सगळी ताकद पणाला लावली. गोपाल कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाला शरण आला. भगवंत म्हणले कालिया नेहस्थेयम बहु तिथे, आता इथे जास्त वेळ राहायचं नाही. तुझं मूळ स्थान कोणतं आहे? रमणक द्वीप. मग तिथे निघून जा. मग रमणक द्वीपातला इकडे का आला? प्रसंग फार मोठा आहे म्हणून मी आपल्याला सांगणार नाही. पुढच्या भागवतामध्ये तो प्रसंग मोठा करून सांगू, बाकीचे प्रसंग लहान. बरं, रमणक द्वीपानवर भगवंतानी पाठवलं जा. आता तुझ्या मस्तकावर माझ्या पदचिन्हांचं प्रतीक आहे. आता या 550 वर्षामध्ये आकड्याचं जीवन लोक म्हणतात ते पाहतो 10 आकडा. आमच्याकडे पहिली अशी पद्धत होती, आकड्याचं गणितच होतं आपले. कुठून आलं हे आकड्याचं गणित? लोकांचे घर उद्ध्वस्त झाले. भगवंताचे पदचिन्ह त्या कालिया नागावर आहे. अनंतम वा सुप्रीम शेषम पद्मनाभम च पद्मलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियं तथा. त्यांच्या पायाच्या मस्तकावर भगवंताचे पदचिन्ह आहे. त्यामुळे भगवंताचं नाम घेतलं की ते बिचारे मान खाली घेऊन जातात, आपल्याला काही करत नाही. आणि माझे पदचिन्ह पाहून ज्या गरुडाची तुला भीती वाटते तर गरुड तुला काही करणार नाही. अभय दिलं, कालिया तिथून निघून गेला. भगवंताच्या दृष्टिक्षेपानी यमुना निर्विषा भवत. यमुनेचं विषारी पाणी भगवंताच्या दृष्टीमध्ये अमृत भरलेलं आहे. दृष्टिक्षेप टाकल्यावर अमृताला विषाला अमृत करून टाकलं. गोपाल कृष्ण भगवान की.